नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले स्टडी सर्कल वर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, झेडपी भरती आता उगातलेली आहे आणि विद्यार्थ्यांना उत्कंठा लागलेली आहे की याचा वेळापत्रक कधी मिळेल. तर मित्रांनो, याचं जे वेळापत्रक आहे विविध जिल्हा परिषदेचे प्रसिद्ध होत आहे, त्याच्यामध्ये लातूरचा मागे जो आहे प्रसिद्ध झाला होता, परंतु त्याच्यामध्ये काही चेंजेस आलेले आहे. आता रिवाइज यांनी जे आहे वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. आधीचा जो वेळापत्रक होता त्याची मध्ये बदल त्यांनी केलेला नाही आहे, परंतु काही याच्यामध्ये जे पद आहे ते वाढून दिलेले आहे आणि 11 तारखेपर्यंतचा हा याच्यामध्ये आपल्याला टाइम टेबल बघायला मिळत आहे. तर याच्यामध्ये ज्युनियर अकाउंट ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल याचा 3 ऑक्टोबरला होणार आहे. ज्युनियर अकाउंटचा पेपर पहिल्या शिफ्ट मध्ये 8:30 वाजता, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलचा दुपारी असणार आहे, तर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचा तिसऱ्या शिफ्ट मध्ये असणार. वायरमनचा आणि फिटरचा हा 4 ऑक्टोबरला होणार आहे. शिफ्ट 1 मध्ये फिटरची शिफ्ट अजून दिलेली नाही आहे. लाईव्ह स्टॉक सुपरवायझरचा 5 ऑक्टोबरला होणार आहे. शिफ्ट 2 मध्ये 120 मिनिट वेळ मिळणार आहे. सिनियर असिस्टंट अकाउंटंट आणि रिगमॅन दोरखंडवाला यांचा 7 ऑक्टोबरला होणार आहे शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये. शिफ्ट 2 मध्ये असणारा सिनियर असिस्टंट आणि शिफ्ट 3 मध्ये असणारा रिगमॅन. एक्सटेन्शन ऑफिसर स्टॅटिस्टिक 8 ऑक्टोबरला होणार आहे शिफ्ट 2 मध्ये. एक्सटेन्शन ऑफिसर ऍग्रिकल्चर हेल्थ सुपरवायझर यांचं 10 ऑक्टोबरला होणार आहे शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये. स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट यांचा जो होणार आहे 11 तारखेला होणार आहे. स्टेनोग्राफर लोअर ग्रेड शिफ्ट 1, स्टेनोग्राफर हायर ग्रेड शिफ्ट 2, ज्युनियर असिस्टंट अकाउंट शिफ्ट 3. तर अशा पद्धतीचा हा वेळापत्रक यांनी दुरुस्त करून दिलेला आहे. बाकी इथे अर्ज आलेली संख्या सुद्धा दिलेली आहे, किती किती अर्ज कुठल्या कुठल्या पोस्ट साठी आलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. पोस्ट वाईज कॅटेगरी वाईज काउंट दिलेला आहे. जिल्हा परिषद ऑनलाईन एक्झामिनेशन त्याच्यामध्ये पूर्ण यांनी तक्ता हा दिलेला आहे, मेन्शन केलेला आहे. PDF तुम्हाला बघायचे तुम्ही बघू शकता, डिस्क्रिप्शनला लिंक तुम्हाला शेअर केलेली आहे. अजून बाकी जिल्हा परिषदेचे उपलब्ध झाले तर ते सुद्धा आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आपल्या इथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. इथे MarathiJobs.com वर VIP वरती या साईडला इथे दिसून राहिलं भरतीच्या अपडेट्समध्ये. इथे नवीन नोकऱ्याची सूचना आहे. इथे खाली आलं तुम्ही तर निकाल, न्यूज, सामान्य ज्ञान सुद्धा दिसतं. सरकारी योजना चालू घडामोडी इथे साईडला स्टडी झोन आहे आणि या साईडला लेटेस्ट जॉब जे अपलोड होतात त्यांचे नोटिफिकेशन आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा, आपलं पोर्टलवर मी आधी हे टाकलं होतं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जे आहे हे आता अपडेट केलेलं आहे. इथे लिंक दिलेली आहे, इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. अहमदनगरचा मी तुम्हाला टाइम टेबल मागे सांगितला होता, तो हा टाइम टेबल आहे. अजून काही बदल गिदल आले याच्यामध्ये तर तुम्हाला नंतर कळवेलच. तरी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा वेळापत्रक आहे. याच्यामध्ये सर्व जिल्हा परिषदांसाठी एकच वेळ असणार आहे, एकच दिनांक असणार आहे, एकच शिफ्ट असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता की तुमचा जो पेपर आहे तो कुठल्या तारखेला येणार आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.